जग चुकतं त्या चुकीविषयी ऐकतं पण शिकत मात्र नाही. प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी शहाणा होतो, पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी. आपल्या लेखनातून मानवी जीवनाला गवस निघालणारं तत्व ज्यांनी मांडलं, ज्यांच्या साहित्याने समाजाला जीवन जगायचे कसं हे शिकवलं, ते महान तपस्वी मराठी साहित्याचा मानबिंदू भाऊसाहेब तथा वि स खांडेकर. मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, लोकप्रिय आंतरभारतीय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. एकदा एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला, वाङ्मयात वैचारिक क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य असते काय? त्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिले, वैचारिक क्रांती घडवता येईल की नाही हे सांगणे कठीण आहे, पण वाङ्मयाच्या साहित्याच्या वाचनाने मनुष्य संस्कारक्षम बनतो हे खरं. विचारांचे आघात करून नव्या कल्पनांचा स्वीकार करण्याचे सामर्थ्य साहित्यात असते. यावरून नवी पिढी संस्कारक्षम होण्याकरता वाचनाचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या साहित्यातून मनोरंजनाबरोबरच आपलं जगणं समृद्ध करणाऱ्या या साहित्यकाबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. वि स खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी सांगली येथे झाला. गणेश आत्माराम खांडेकर हे त्यांचे मूळ नाव. पुढे चुलत चुलत्यांनी त्यांना दत्तक घेतले आणि ते विष्णू सखाराम खांडेकर म्हणून ओळखले जाऊ लागले. मॅट्रिकपर्यंत सांगली आणि इंटर आर्ट्सपर्यंत पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले. दत्तक विधानानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नानेली इथं आले आणि 1920 साली शिरोड्यात शिक्षक म्हणून रुजू झाले. शिरोड्याला जाणे हे खांडेकरांच्या दृष्टीने नव्या जीवनाची, स्वतःच्या ध्येय स्वप्नांची नवी पहाट होती. गुडघ्यापर्यंत पंचेवजा धोतर, सदरा आणि हातात पुस्तकं अशा वेशातले खांडेकर शिक्षणासाठी खूप आग्रही होते. जे जे ठाऊक आहे ते ते सांगावं या भावनेनं त्यांचं शिकवणं असायचं. सांगली पुणेसारखी घाटावरची शहरे सोडून कोकणात आल्यावर त्यांनी इथल्या 18 पगड जातींचा समाज, त्यांचं दुःख दारिद्र्य पाहिलं. बाह्य जगापासून फारकत असलेली खेडी अंधारात अज्ञानात खितपत होती. त्यांचं दरिद्र जीनं पाहून भाऊंचं हळवं मन आणखीनच हळवं बनत गेलं. माणसांचा अज्ञानाशी दारिद्र्याशी चाललेला हा झगडा त्यांच्या साहित्यात ठिकठिकाणी आपणास आढळून येतो. त्यांच्या लेखनाने गती घेतली ती शिरोड्यात. वि स खांडेकरांचे लेखन ध्येयवादी होते. समाज कल्याणाची आणि प्रगतीची तळमळ त्यात होती. त्यांच्या कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि ध्येयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात. म्हणूनच तर ते जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या लेखनाचे सूत्र होते. वि स खांडेकरांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपटकथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारात अगदी विपुल असे लेखन केले. रूपक कथा ही त्यांनी मराठी कथेला दिलेली देणगी होय. हृदयाची हाक ही पहिली कादंबरी त्यांनी 1930 साली लिहिली. त्यानंतर कांचन मृग, दोन ध्रुव, हिरवा चाफा, दोन मने, रिकामा देवारा, पहिलं प्रेम अशा अनेक कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या. मध्यमवर्गीय माणसांच्या आशा आकांक्षा, सर्वसामान्यांची सुखदुःखे, त्यांचा आदर्शवाद त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्यातून मांडला. त्यांचा नायक हा सामाजिकतेचा भान असलेला, आदर्शाची ओढ असलेला असे. दोन ध्रुवातील विद्याधर, उल्केतील चंद्रकांत, हिरवा चाफामधील मुकुंद, पांढरा ढगमधील अभय हे तत्कालीन समाजातील तरुणांचे प्रतिनिधित्व करत होते आणि म्हणूनच त्यांचे लेखन वाचनप्रिय झाले. 1918 मध्ये घर कुणाचे ही कथा लिहून त्यांनी कथालेखन प्रकारात प्रवेश केला. नवमल्लिका, जीवनकला, ऊन पाऊस, दवबिंदू, सांजवाद असे त्यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथा कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निघाल्या. तर छाया, ज्वाला, अमृत, माझं बाळ, लग्न पहावे करून
अशा चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या. चित्रपटांच्या पटकथा लिहिण्याच्या आग्रहातून ते 1938 साली कोल्हापुरात आले. वायू लहरी, अविनाश, गोकर्णीची फुले, रंग आणि गंध असे अनेक लघुनिबंधही लोकप्रिय ठरले. एका पानाची कहाणी हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे त्यांनी कथा, कादंबरी, काव्य, निबंध, पटकथा, समीक्षा, व्यक्तिचित्रे, अनुवाद, वृत्तपत्रीय लेखन इत्यादी साहित्याच्या सर्व प्रांगणातून स्वच्छंद व भरीवसे लेखन केले. इतकंच नाही तर साहित्याच्या ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं तिथं आपले चिरंजीव साहित्य खुणा उमटवल्या. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या साहित्याचा आढावा घेणे केवळ अशक्य. वि स खांडेकर मराठीतील मान्यताप्राप्त लेखक तर होतेच, पण गुजराती, हिंदी, तामिळ, कानडी अशा अन्य भारतीय भाषांत त्यांच्या अनेक साहित्यकृतींचेही अनुवाद झाले आहेत. ययाती या त्यांच्या लोकप्रिय कादंबरीला 1960 साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, तर 1974 या कादंबरीने मराठी भाषेला प्रथमच ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देण्याचा बहुमान पटकवला आणि मराठी रसिकात व साहित्यिकांमध्ये चैतन्य व आत्मविश्वास निर्माण केला. भारत सरकारने 1968 पद्मभूषण देऊन त्यांना गौरवले, तर शिवाजी विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी बहाल केली. शिरोड्याच्या शाळेपासून हाती घेतलेला शिक्षणाचा वसा त्यांनी कोल्हापुरातही पुढे चालवला. साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या कोल्हापुरातील काही ध्येयवेडे तरुणांनी शिक्षण संस्था सुरू करण्याचे ठरवले. शाळा सुरू करत असताना संकल्प समितीचे सदस्य अनेक मान्यवर मंडळींना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेत होते. यातूनच ही सर्व मंडळी वि स खांडेकरांना भेटली व आंतरभारतीय शिक्षण मंडळाच्या पहिल्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली. वि स खांडेकरांच्या मार्गदर्शनाखाली थोड्याच अवधीत संस्थेचा नावलौकिक वाढू लागला. भाऊसाहेबांनी आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत आंतरभारतीय शिक्षण मंडळाच्या वाटचालीत मोठे योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुजलेल्या या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ तळपत राहिलेल्या या तेजस्वी सूर्याचा 2 सप्टेंबर 1976 रोजी अस्त झाला. त्यांच्या वस्तू, साहित्य आणि अन्य स्मृती जतन करणारे संग्रहालय शिवाजी विद्यापीठ येथे निर्माण करण्यात आले आहे. त्यांच्या लेखणीद्वारे मांडले गेलेल्या विचारातून एक नवी प्रेरणा मिळेल, शिकवण मिळेल हे निश्चित. प्रभावशाली शब्दगुंफणातून त्यांनी मांडलेले अनमोल विचार वाचकांच्या मनात अगदी रुंजी घालणारे आहेत. त्यामुळे चतुरस्त्र आणि अद्वितीय अशा या लेखकाचे साहित्य सर्वांनी निश्चितच वाचायला हवे. त्यांच्या साहित्याच्या सुगंधाचा दरवळ कायम राहील यात शंका नाही. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा. आणि हो, व्हिडिओ पाहून झाल्यावर खालील प्रश्नमंजुषा स्पर्धेची लिंक नक्की सोडवा.